महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. नंबर 2, तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा होतो. नंबर 3, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 4, सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल. नंबर 5, रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा गर मिक्सरला बारीक करून रश्श्यात घालावा. नंबर 6, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. नंबर 7, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. नंबर 8, हाताला किंवा पाट्या वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू सोळा. नंबर 9, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. नंबर 10, मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. नंबर 11, डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. नंबर 12, दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. नंबर 13, हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. नंबर 14, भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नका. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते, उकळून न घेता हे वाफेवरही शिजवू शकता. नंबर 15, भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास आधीपासून कापून ठेवू नये, यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात, म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. तसेच वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा. नंबर 16, पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो, स्वादही वाढतो. नंबर 17, फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या, यामुळे रंग हिरवागार राहतो. नंबर 18, अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात. नंबर 19, बिया कडक उन्हात वाळवाव्या, नंतर सोलून साठवून ठेवाव्या, पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.